हॅलो डिअर फ्रेंड स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर बघा आयोगाचा आयोगाचं डिसिजन आलेलं आहे की जे की होणारी दोने दोन तारखेला एक्झाम होती एम पी एस सी राजेश्वर तर त्या राज्यसेवेच्या एक्झामला जा एक पुढे ढकलण्यात आलेलं आहे पण यामध्ये पॅनिक व्हायचं हो काही कारणच नाही हा इंडिव्हिज्युअल लेवलवर म्हणजे तुमच्या लेवलवर काही डिसिजन घेतलेलं नाही सगळ्यांसाठी हा डिसिजन लागू आहे म्हणजेच कसं की तुम्हाला नाराज व्हायची काही गरज नाही सगळ्यांना हा डिसिजन लागू आहे सगळ्यांचा अभ्यास झालेला आहे किंवा न झालेला आहे त्यांनी पण आता अभ्यासाला लागा आणि ज्यांचं झालेलं आहे त्यांनी रिव्हिजनवर जास्तीत जास्त भर द्या आता रिव्हिजनच्या उद्देशामधूनच हा व्हिडिओचं लेक्चर घेण्यात आहे मी ज्यांच्याजवळ अभिजित सरांचे नोट्स आहे परिवर्तन यामध्ये कसं आहे की ह्या बुकचं एक उद्दिष्ट आहे की तुम्ही जेव्हा ब्रीपली अभ्यास केलेला असेल सब्जेक्टचा द्या किंवा ती तुम्ही आता रिव्हिजनच्या वेळेस तुम्ही आलेले असाल त्यावेळेस हे पुस्तक तुम्ही यूज करू शकता ही नोट्स अन्यथा तुम्हाला आधी जर तुम्ही हे हे जर नोट्स वाचायचा प्रयत्न केला ते थो खूप कॉम्प्लिकेटेड जाणार आहे वाचण्यामध्ये कारण की यामध्ये थोडंसं कसं नोट्सच्या टाईप दिलेलं आहे आणि शॉर्टमध्ये दिलं आहे तुम वाँ 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 हो में 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 तर तुमची वाचण्यामधील जी काही लिंक आहे ती तुटते आणि लिंक जेव्हा वाचण्याची तुटणार तेव्हा आपल्याला समजण्यामध्ये अडचण जाणार मग हा व्हिडिओ कसा आहे की तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून कुठे पण रिव्हिजन मारता येईल आणि फास्ट होईल अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये मी लेक्चर मी संपवण्याचा प्रयत्न करते कसं तर बघा मी थोडंसं बॅकग्राऊंड सांगते आता की संग्राज्य व त्यांचे राज्यक्षेत्र हे पहिलं आपण या व्हिडिओमध्ये चॅप्टर घेणार आहे तर बघा कलम तुम्ही वाचली असेल एक संघराज्य आणि त्याचे नाव म्हणजेच क्षेत्र सांगितलेलं आहे कलम एकमध्ये काय आहे की राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि जे काही भविष्यात संपादित करेल भारत आता ते क्षेत्र म्हणजेच कलम एकमध्ये सांगितलेलं आहे काय काय सांगितलं आहे कलम एकमध्ये संग म्हणजेच जे की राज्य आहे आणि केंद्रशासित प्रदेश आणि भारत भविष्यात जे काही संपादित करणार आहे क्षेत्र त्याचा उल्लेख कलम एकमध्ये केलेला आहे एवढं लक्षात ठेवा हे कलम एकमध्ये सांगितले मग इथं जर बघितलं आपण स्टार्टिंगला तर कलम एक उप कलम एकमध्ये काय म्हणते की इंडिया म्हणजेच भारत हा राज्यात संघ आहे आता इंडिया हा शब्द आणि भारत हे दोन नाव कसे आले मी थोडंसं सा शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते जेव्हा ब्रि एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पूर्वी जेव्हा भारतावर आपले भारतामध्ये ब्रिटिश व्यापार करण्यासाठी आले ते व्यापार करण्यासाठी आले त्यांचा मार्ग कोणता होता समुद्री मार्ग म्हणजेच तेच समुद्री मार्गा म्हणजे जलमार्गाने आले तर त्या उद्देशाने ते जेव्हा आपल्या इकडे व्यापार करण्यासाठी आलेत hmm. तर त्या जर विचार केला आपण त्या नदीचा तर सिंधू नावाची नदी होती तिला इंडस म्हणत म्हणते होते ते आणि इंडसच्या किनारी राहणाऱ्या लोकांना इंडस इंडस लोक या विषयानुसार त्यांनी इंडिया हे नाव दिलेले आहे तर भारताचं भारत हे नाव कसं काय पडलं ते जर आपण विचार केला तर प्राचीन काळामध्ये जर विचार केला आपण दसरा युद्ध बघितले असेल तुम्ही ऐकलं असेल दहा राजे होते आणि त्यामध्ये दसरा युद्ध झालेलं आहे आणि भरत नावाचा राजा त्यामध्ये विजयी झालेला आहे आणि भरत रा नावाचा राजा एक अतिशय शक्तिशाली आणि बलाढ्य होता आणि त्याच नावावर भारत हे नाव पडलेलं आहे आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल थोडंसं थो शॉर्टमध्ये सांगितलेलं तर बघा कलम एकमध्ये एवढंच म्हटलेलं आहे की जे काही राज्य आहे आपले आणि केंद्रशासित प्रदेश आहे प्लस भारत भविष्यात काही संपादित करणार आहे प्रदेश त्याचा उल्लेख कलम एकमध्ये केलेला आहे ठीक आहे एवढंच तर कलम दोनमध्ये काय म्हटलेलं आहे भारत जे काही नवीन राज्य जे भारताचा भाग नाही आहेत कलम दोनमध्ये काय म्हटलेलं आहे नवीन राज्य स्थापन करणे व दाखल करणे तर मग नवीन राज्य कोणते नवीन राज्य स्थापन करायचं असेल तर जे भारताचा भाग नाही आहेत त्याला भारताला जोडणे देवा म्हणजेच त्या भागाला राज्य तयार करणे म्हणजेच कलम दोनमध्ये सांगितलेलं आहे कलम दोनमध्ये सांगितलेलं आहे की जे नवीन राज्य स्थापन करणार आहे आपण आणि ते राज्य जे क्षेत्र आहे ते भारताचा भाग नसलेलं आहे आणि त्याला आपल्याला एक आपल्या भारतामध्ये राज्य तयार करायचं आहे हे कलम दोनमध्ये सांगितलेलं आहे तर कलम दोनमध्ये बघा दोन पद्धती सांगितलेल्या आहेत कायद्याने नवीन राज सं राज्य राज्याअंतर्गत दाखल करून घेण्याचा अधिकार आहे आणि नवीन राज्य स्थापन करण्याचा अधिकार जर बघितला आपण त संबंधित कल कलम जे काही अलीकडे अपडेट झालेली आहे तर सिक्कीम राज्य जे पस्तीसवी आणि छत्तीसवी गमेंट अमेंडमेंट केली नाईन्टीन सेवंटी फाईवमध्ये त्या त्यावर आपण हे कि भारत, एक उदाहरण समजू शकतो की भारत भारतीय संघाने नवीन राज्य केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती घटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये बदल करून हे केलेले आहे तर कलम दोन एवढंच लक्षात ठेवा की भारत जे काही नवीन राज्य स्थापन कर करणार आहे ते भारताच्या म्हणजेच जे काही भारताचा भाग नसलेलं क्षेत्र एखादं नवीन राज्य म्हणून स्थापन करण्याचा अधिकार जर बघितला तर त्यामध्ये जर बघितलं कलम दोन आहे तर कलम तीन काय सांगते की नवीन राज्य निर्माण करणे कलम तीन सांगते नवीन राज्य निर्माण करणे कलम तीननुसार संसद नवीन राज्य म्हणजेच बघा सॉरी फॉर म्हणजेच कसं तुम्हाला थोडंसं दिसण्यामध्ये अडचण जात असेल तर बघा नवीन राज्य निर्माण करणे कलम तीनमध्ये सांगितले आहे की कलम तीनमध्ये संसद नवीन राज्य निर्मिती तसेच विद्यमान राज्य सीमा क्षेत्र नावे यामध्ये बदल करू शकते कलम तीनमध्ये एवढंच आहे की नवीन राज्य निर्मिती करणार आ जे की नवीन राज्य निर्माण करायची पद्धत जी आहे सपोज भारताचं एक राज्य आहे त्या श राज्याला डिवाईड करून त्याची चार भाग करायचे आणि हे राज्य स्थापन करायचे हे नवीन राज्य पण कलम दोनमध्ये असं नाही की भारताचं क्षेत्र नसलेलं राज्य स्थापन करणे कलम दोनमध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे पण कलम तीनमध्ये भारतचं जे क्षेत्र आहे त्याला डिवाइड करायचं आणि राज्यामध्ये त्याला परिवर्तित करायचं व्यानेक तर हे कलम तीनमध्ये सांगितले आहे मग कलम तीनमध्ये काय काय करू शकते संसद तर एखाद्या राज्याचे क्षेत्र वाढवणे एखाद्या राज्याचे क्षेत्र कमी करणे एका राज्याच्या सीमांमध्ये बदल करणे त्या राज्याच्या नावामध्ये बदल करणे एखाद्या किंवा अनेक राज्यापासून त्या राज्य क्षेत्राचा भाग वेगळा करून इतर राज्यांना जोडून किंवा त्याचे मिळून एक नवीन राज्य तयार करणे हे कलम तीनमध्ये सांगितले आहे इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल कलम एक व दोन आणि तीन तर बघा आता यासंबंधी काही घटनादृष्ट्या महत्त्वाच्या आहेत ते घटनादृष्ट्या बघू आपण तर बघा आपल्याला अभ्यास कसा करायचा मित्रांनो आपण दिवसातून किती पेज वाचतो हे महत्त्वाचं नाही आपल्याला तर आपण दिवसामधून मा किती मार्गाचा अभ्यास करतो हे महत्त्वाचं आहे तर एवढं लक्षात ठेवा की तुम्ही दिवसामध्ये किती पेज वाचता शंभर दीडशे दोनशे याला महत्त्व नाही तुम्ही दिवसातून एम पी एस फक्त एम पी एस सीसाठी तुम्ही किती मार्गाचा अभ्यास करता त्या एम पी एस सीसाठी ते महत्त्वाचं आहे म्हणून मग की जे काही आपण टॉपिक घेणार आहे ते मार्कनुसारच घेणार आहे आणि जे एक्झाममध्ये जास्तीत जास्त ज्यावर प्रश्न येते तेच टॉपिक आपण कवरणार कवर करणार आहे म्हणजे कसं तुम्हाला पण थोडंसं मदत होईल तर संबंधित घटक घटनादृष्टी आहे जे काही खटले आहेत पाचवी घटनादृष्टी एकोणीसशे पंचावन्नची यामध्ये काय म्हटलेलं आहे की पुढील बाबी या सामेश्या आहेत या घटनादृष्टीमध्ये तर बघा नवीन राज्य जे काही संबंधित विधेयक राष्ट्रपतीच्या संबंधीशिवाय मांडता येणार नाही आता जे काही आपण पाचवी घटनासृष्टी केली एकोणीशे पंचावन्नमध्ये हां त्यामध्ये जर बघितलं तर काही बाबी आहे त्या घटनासृष्टीमध्ये की जे काही नवीन राज्याचे संबंधित जे काही विधेयक आहे नवीन राज्य स्थापन करायचं असेल तर ते विधेयक राष्ट्रपतीच्या संबंधीशिवाय मांडता येणार नाही ठीक आहे हां सपोज तुम्हाला जर राज्य स्थापन करायचं असेल राज्यामध्ये काही तुम्ही त्यांच्या बदली किंवा त्यांच्यामध्ये काही त्यांचे सीमा क्षेत्र वाढवण्याचा कमी करण्याचा हे काही प्रस्ताव आहे ते प्रस्ताव प्रस्ता तुम्हाला जे काही विधेयक आहे हे राष्ट्रपतीच्या संमतीच्या आधी मांडता येणार नाही संमती घ्यावं लागेल त्यानंतर मांडता येईल पण राष्ट्रपती वरील बाबींशी संबंधित विधेयकाला संसदेच्या संसदेत मांडण्यापूर्वी संसदे संबंधित राज्य विधिमंडळाचा विचार घ्यावा लागेल त्यांना मग हे विचार घेणे बंधनकारक आहे का हा विचार घ्यावाच लागेल जर तुम्ही आता विधेयक एखादं मांडता राज्याच्या क्षेत्रामध्ये राज्याच्या क्षेत्राबद्दल किंवा राज्यस्थापनेबद्दल तर तुम्ही राष्ट्रपतीची परवानगी घ्यावाच लागेल पण त्या आधी परवानगी द्यायच्या आधी संबंधित राज्याचा ज्या क्षेत्राचा तुम्ही भाग किंवा त्या ज्या क्षेत्राचा भाग तुम्ही कर कमी करता त्याची सीमा कर कमी करता तर त्याबद्दल त्या राज्याबद्दल राज्याचा विचार राष्ट्रपतीला घेणे आवश्यक आहे तर राज्य विधिमंडळाचा सल्ला पण हे राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही आहे जर आता त्या रा, राज्याने मग शी सल्ला दिला की राष्ट्रपतीला नाही आम्ही आताच हे भाग डिवाइड करण्यामध्ये तयार नाही पण हे बंधनकारक नाही राष्ट्रपतीवर काई ची, ते काही पण सल्ला देऊ तर भारतीय घटनेनुसार घटक राज्याला भूप्रदेशिक अखंडता आणि कायमची अस्तित्वाची जी काही हमी आहे ती हमी दिलेली नाही आहे ठीक आहे जर आपलं एखादं राज्य आहे तर त्या राज्यामध्ये जर काही परिवर्तन करायचं असेल तर संसद यावर संसदेचा अधिकार आहे संसद हवं त्या वेळेस राज्यामध्ये परिवर्तन राज्याची सीमा बदलून नाव बदलून यामध्ये बदल करू शकते तर मग आपल्या घटक राज्याला भूप्रदेशिक जे काही अखंडता आहे आणि त्याची अस्तित्वाची जी काही हमी आहे ही दिलेली आहे का मग अस्तित्वाची हमी दिलेली नाही आहे लक्षात ठेवा तर भारतीय संघराज्य हे भंजक राज्यांचा अभंजक संघ आहे म्हणजे कसं की राज्य भंजक करू शकतो आपण राज्य भंजक करू शकतो पण जे काही संघ आहे संघ संघ म्हणजे जे काही आपलं संघ आहे त्याला आपण भंजक त्याचं म्हणजेच त्याचं भंज भंग करू शकत नाही म्हणजे राज्य डिवाईड करू शकतो आपण संघामध्ये डिवायडेशन होऊ शकत नाही एवढं लक्षात ठेवा म्हणून भन, हा म्हटलेलं आहे की भं भंजक राज्याचा अभंजक संघ ओके संघ अभंजक आहे पण राज्य अभंजक आहेत जसं की का यामध्ये होते काय मग की का असं म्हटलेलं आहे कारण की राज्यांनी आपल्याला आपल्या संघाला तयार केलेलं नाही जसं की अमेरिकेमध्ये आहे की राज्य मिळवून हे राज्य मिळवून त्यांनी स्वतः एक संघ तयार केलेला आहे आणि यांना या, या संघातून बाहेर पडण्याचा अधिकार आहे पण भारतामध्ये जर बघितलं आपण तर भारतामध्ये असं नाही आहे ह्या भारतामध्ये संघाने एक एक राज्य जोडलेले आहेत स्वतः आणि या करारानुसार हे राज्य या संघाच्या बांधील आहेत यांना संघापासून वेगळे होता येत नाही अशा पद्धतीने हे आपण आजचं लेक्चर बघितलेलं आहे तर कलम आता एक चार राहिलेली आहे आपली कलम चार काय म्हणते कलम दोन आणि तीननुसार जे काही बदल करणार आहात तुम्ही तर ती तीनशे अडुसष्टनुसार घटनादुस्ती नाही आहे का घटनादुस्ती नाही घटनादुस्तीला विशेष बहुमतेची आवश्यकता असते पण कलम दोन आणि तीननुसार जे काही तुम्ही बदल करता ते साध्या बहुमताने केल्या जाते म्हणून हे तीनशे नुसार येणार नाही जे काही तुम्ही राज्य राज्य क्षेत्रामध्ये राज्य नेहमी निर्माण करणार राज्य क्षेत्रामध्ये बदल करणार हे तीनशे अडुसष्ट नंतर नुसार घटनादृष्टी म्हणजे संविधानामध्ये घटनादृष्टी मानण्यात येणार नाही तर हे कलम चार सांगते की दोनमध्ये दोन ती कलम दोन तीननुसार तुम्ही जे काही बदल करणार ते तीनशे अडुसष्ट घटनादृष्टी म्हणून गृहीत धरले जाणार नाही आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल शॉर्टमध्येही तर तुम्ही आता हे वाचू पण शकता आणि रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाचं आहे तर भेटूया आपण जर लेक्चर आवडलं असेल तर हे आपुढील पण लेक्चर घेण्याचा प्रयत्न करेल तुमच्या कमेंटवरून Uh, thanks for watching this video.